खुलताबाद येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गावागावात जाऊन बूथ कमिटी तयार करा असे सुभाष झांबड यांनी सांगितले. बूथ कमिटीची शक्ती मोठी असून त्यासाठी गावागावात जाऊन बूथ कमिटी स्थापन करण्यात यावा असे आवाहन औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुभाष झांबड यांनी खुलताबाद तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केले. आपण असा डेव्हलप केलाय त्याच्यामध्ये फक्त मोबाईल नंबर कुठली अवघड सिस्टीम नाही. या मोबाईल नंबर वरती आपलं मतदान कार्ड जे आहे त्या कार्डात आपल्याला डाव्या बाजूला एक नंबर त्या मोबाईल वरती फक्त SMS तो नंबर टाकायचा आणि फॉरवर्ड करायचं. फॉरवर्ड केल्यानंतर लगेच तुम्हाला सुचता येते प्रोजेक्ट शक्तीने आपका स्वागत आहे आप मेंबर बने धन्यवाद. दूसरा मेसेज तो आपका वेरिफिकेशन करके हम अगला मेसेज आपको देंगे. आता गतिमान युगातील तंत्राचा वापर काँग्रेस पक्षाने करण्याची तयारी केली असून त्याचाच भाग म्हणून आम कार्यकर्ता काँग्रेसच्या थेट राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जोडण्याबाबत प्रोजेक्ट शक्ती हे ॲप गतिमान करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत सोमवारी खुलताबादेत आमदार सुभाष झांबड यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या प्रोजेक्ट शक्तीबद्दल अधिक मार्गदर्शन करताना आमदार झांबड यांनी आता पक्षाचे काम करताना मध्यस्थी न चालता आम कार्यकर्त्याचा थेट संपर्कद्वारे जोडला जाणार आहे. तोही राष्ट्र अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत जोडलेला राहणार असून या ॲपद्वारे जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाच्या नवीन ध्येय धोरणाची देखील माहिती मिळणार असून या प्रोजेक्ट शक्ती ॲपद्वारे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना जोडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सदरील ॲप येणे अगोदर मतदान केंद्रही प्रतिनिधींनाही महत्त्व होते मात्र सध्याच्या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी या ॲपचा जोरदार उपयोग करावा कारण सध्याचे सरकार जाहिरातबाजी करणार आहे. प्रोजेक्ट शक्तीच्या माध्यमातून आता थेट राष्ट्रीय अध्यक्ष थेट कार्यकर्ता मतदार यांच्याशी संपर्क साधणार आहे. या मार्गदर्शन मेळाव्याला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे, काँग्रेस नेते दलाचे अध्यक्ष निलेश पवार, माजी तालुका अध्यक्ष जगन्नाथ खुसरे, नगराध्यक्ष ॲडव्होकेट SM कमर, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन, सलीम कुरेशी, शरफुद्दीन रमजाने, शहराध्यक्ष अब्दुल समद, ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर मकरे, आबेद जहागीरदार, बाबूराव भांडे, मझर पटेल, शेख अल्लाउद्दीन, वसंतराव नलावडे, चांदका फटान, नगरसेवक दिलीप बावस्कर, खालेद पटेल, मदन राठोड, रामराव निंभोरे, विजय भारेलाव, प्रवीण निकम, शेख इक्राम, भाऊसाहेब चव्हाण, अनिल सय्यद, संजय मोरे, खास पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचलन सत्यनारायण दादे यांनी केले.